कोरोना साथीचे निमित्त करून ग्राम पंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी प्रत्येक इच्छुकांकडून 11,000 रुपये वसूल करण्याचा ठराव केला होता. यावर टीका झाल्यावर अखेर तो मागे घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींच्या इच्छुकांकडून ही रक्कम वसूल केली जाणार होती. राज्यातील जुलै आणि डिसेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय. प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा पातळीवर दिले गेलेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या कार्यकर्त्यांना प्रशासक व्हायचे आहे त्यांनी 11,000 रुपये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बँक खात्यावर जमा करावे असे आदेश दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी यासंदर्भात एक पत्रक सर्व तालुका अध्यक्षांना दिलं होतं. एखाद्याला प्रशासक होण्याची इच्छा असेल तर त्याने 11,000 रुपये भरावे असे आदेश या पत्रात होते. मात्र या आदेशावर विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली. सरकारच्या जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दुकानदारी सुरू केल्याची टीका केली. प्रामाणिक कार्यकर्त्यांनीही त्याला विरोध केला. त्यामुळे हा ठराव मागे घेण्यात आला. याबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनीही ट्विट करून राष्ट्रवादीवर टीका केली. काही पक्ष मिळेल तिथून पैसे खायला विसरत नाही. 11,000 द्या आणि प्रशासक व्हा. जो पैसे देऊन प्रशासक झालाय तो पैसे कमवायला हातपाय तर मारणारच आणि स्वतःच चालवणार. पक्षाचे कार्यकर्ते प्रशासक झाले की गावाची वाट लावणार असा आरोप त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय. तर राज्य शासनाच्या या आदेशावर माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्ष नेते यांनीही टीकास्त्र सोडलंय. अगोदरच राजकीय वादात सापडलेला हा निर्णय आता या पत्रामुळे अधिकच चर्चेत आलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.